आदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। 16 आमदारांचा जो अपात्रतेचा मुद्दा होता, त्याच्या सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना नोटीस दिलेली आहे की याचा लवकरात लवकर काय निर्णय घेतलाय असं त्यांनी विचारणा केली आहे। तुम्हाला तीन मुद्दे एकत्रित करून सांगितले पाहिजे त्याच्यासाठीचे। एक की 12 आमदारांचा राज्यपाल नामनिर्देशित आमदारांची जी स्थगिती आहे ती स्थगिती उठलेली आहे। दादांची तिकडे एंट्री झालेली आहे आणि त्याच वेळेला 16 आमदारांच्या संबंधाने 2 दिवसांपूर्वीपर्यंत जे नार्वेकरजी असं म्हणत होते की मला कोणीही सांगू शकत नाही, मला वाटेल त्यावेळेला मी निर्णय घेईल, आम्ही तेव्हाही म्हणत होतो की ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट असतात ते कायद्यासारखे खालील सर्व संस्थांवरती बंधनकारक असतात, नव्हे ते तसे ट्रीट करावे लागतात। ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जेव्हा विवक्षित पिरियड असं सांगितलं तेव्हा विवक्षित पिरियडची व्याख्या किती ही स्पष्टपणे मांडलेली आहे। के ई श्यामचंद्र मेघसिंह विरुद्ध मणिपूर राज्य खटला जो आहे या खटल्यामध्ये स्पष्टपणे स्पीकरने 3 महिन्याच्या आत अर्थात 90 दिवसांमध्ये निर्णय घ्यावा असे म्हटलेले असताना सुद्धा नार्वेकरांनी उद्दामपणे म्हणणे हे तसे वाईट होते, परंतु काहीही असो किमान या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने आता 2 आठवड्याचा दिलेला जो पिरियड आहे तो महाराष्ट्रातल्या किंबहुना कायद्याचा अभ्यास करणाऱ्या कायदा मानणाऱ्या लोकांच्यासाठी न्यायव्यवस्थेवरचा विश्वास मजबूत करणारा निकाल आहे। ते जे निर्देश आहेत ते आमचा विश्वास पुन्हा एकदा परिदृढ करणारे आहेत। बाकी नार्वेकर काय निर्णय घेतील, ते खरंच निरपेक्षपणे वागतील की नाही, हा तसा संशोधनाचा विषय आहे। मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही।